नाम है वैशाली पार। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आप सभी का स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। डोंबिवली विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्याची ओढ लागलेल्या मुकेश भोईर यांची युवा सेनेच्या कल्याण ग्रामीण विधानसभा अधिकारी पदावर नुकतीच निवड करण्यात आली। युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते मुकेश भोईर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले। मुकेश भोईर हे गेले अनेक वर्ष कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचे कार्य करीत आहेत। नियुक्ती झालेल्या पदाबाबत मुकेश भोईर म्हणाले की शिवसेना कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे, समन्वयक योगेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी निष्ठेने काम करीन, युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहील, माझी निवड सार्थ ठरवीन। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आज हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बालासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई साहेब व तसेच आमचे युवासेना जिल्हा अधिकारी दीपेशजी म्हात्रे साहेब आणि आमचे जिल्हा समन्वयक योगेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशाने व यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी युवा सेना विधानसभा अधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आणि मी यांनी जी माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे ही जबाबदारी पाडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। मला आदित्य साहेबांनी जे युवा सेने संदर्भात जे काही आम्हाला आदेश देतील, मार्गदर्शन देतील, आदित्य साहेब, वरुणजी सरदेसाई साहेब आणि दीपेश म्हात्रे साहेब आणि योगेश म्हात्रे साहेब हे जे आम्हाला आदेश देतील आणि युवा सेनेचे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब जे आज काम करता आहेत दिवस रात्र आणि त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे साहेब, वरुणजी सरदेसाई साहेब आणि दीपेशजी म्हात्रे साहेब हे जे युवा सेनेचं काम करतायत हे तळागाळातल्या युवकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचबरोबरीनं त्यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण युवा सेनेचं मी ध्येय असं समजतो की आम्ही पूर्णपणे 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील, युवकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत आम्ही। आणि त्याबरोबरीने माझी पूर्ण कल्याण ग्रामीणची जी टीम आहे यांचा देखील मला अमूल्य असा सहकार्य वेळोवेळी लाभत जाईल ही मी अपेक्षा बघलो। मी पहिल्यांदा भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये उपशाखा संघटक म्हणून निलजे गावामध्ये काम करत होतो। त्यानंतर माझी नियुक्ती उपविभाग युवा सेनेची बांधणी जेव्हा नव्याने झाली तेव्हा उप विभाग अधिकारी म्हणून झाली आणि त्यानंतर माझे जे कामाचं हे पाहून मी धडपड पाहून मला वरिष्ठांनी माझी पोस्टिंग वाढवत गेले आणि प्रमोशन देत गेले आणि त्यानुसार आज माझी विधानसभा अधिकारीपदी नियुक्ती केलेली आहे। त्याबद्दल माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी शिवसेना व युवा सेनेच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो। ये थी आज के कुछ बुलेटिन की ताजा खबरें। ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहें। तब तक के लिए नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।